नमस्कार, मी सुधा सुमन, न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। बातम्या आहे पिंपरी शहरातून। जैसा बोले तैसा चाले त्यांची वंदाची पावले या युक्तीप्रमाणे भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे यांनी कोरोना व्हायरसच्या संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव जनतेत पसरू नये म्हणून देशातील आणि आपल्या राज्यातील नेतृत्वाने यावर रामबाण उपाय म्हणून लॉकडाऊनचे अस्त्र उपसले असता परप्रांतातील आणि परराज्यातील विदर्भ, मराठवाडा, खानदेश आणि पश्चिम महाराष्ट्रातील नागरिकांना आवाहन केले होते की माझ्या मतदारसंघातील प्रत्येक नागरिक हा माझा आहे आणि त्यांनी घाबरून आपल्या गावाकडे न जाता इथेच थांबावे। तुम्हाला हा महेश लांडगे आणि माझे सहकारी कशाचीही कमतरता भासू न देता उपासमारीची वेळ येऊ देणार नाहीयेत। अगदी त्याचप्रमाणे आज तागायत त्यांनी आपल्या नागरिकांना दिलेला शब्द पाळत मागेल त्याला पाहिजे ती मदत करत आहेत। विदर्भातील 300 आणि उत्तर प्रदेशमधील 100 वर नागरिकांची मदत सामाजिक कार्यकर्ते शिवकुमार बायस यांच्या सांगण्यावरून त्यांनी माजी महापौर राहुल जाधव यांच्या माध्यमातून केले आहे। त्यांनीही त्यांचे आभार व्यक्त करत आपले काम सुरू ठेवत सामाजिक दायित्व निभावत आहेत। अशा लोकांना झुमॉन न्यूजचा सलाम। याच बातमीचे काही दृश्य पाठवले आहेत आमचे प्रतिनिधी मनोज तळेकर आणि योगेश मठपती यांनी। नमस्कार, मी महेश लांडगे, पिंपरी चिंचवड शहर भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष विद्यमान आमदार। पिंपरी चिंचवड शहर हे या शहरामध्ये येणारा प्रत्येक नागरिक हा काही ना काही उद्देशाने आलेला आहे। प्रॉपर लोकांबरोबर, इथल्या स्थायिक लोकांबरोबर महाराष्ट्र, महाराष्ट्राच्या बाहेरच्या अनेक राज्यातील लोक या ठिकाणी येऊन राहिलेले आहेत। महाराष्ट्रातल्या पश्चिम महाराष्ट्राचे विदर्भ, खानदेश, मराठवाडा, कोकण या भागातली जी लोकं आमच्या या शहरामध्ये राहतात, त्या शहरातील त्या लोकांसाठी आम्ही हे जे संकट आपल्यासमोर आहे कोरोना, तर याच्या संदर्भामध्ये अत्यंत लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। लोकसंख्या गावाला चाललीत, विशेषतः आमच्याकडं जास्त प्रमाणात लोक घाबरल्यामुळं ज्या जाण्यासाठी वाहनं मिळतील त्या वाहनाने चालत निघालेले आहे। तर माझी विनंती आहे, विदर्भातली जी मंडळी या ठिकाणी राहतात ती मंडळांना सगळ्यांना माझा एवढा विश्वास येतो या माध्यमातून की त्या लोकांनी कसल्याही पद्धतीने घाबरून न जाता या समस्येला समोर जात असताना ज्या अडचणी येतील त्या आमच्यापर्यंत कळवाव्यात, त्या मी पूर्ण करू। गावाला न जाता इथं राहूनच या समस्येवर मार्ग काढण्यासाठी तुम्ही आम्ही सर्वजण एकत्र प्रयत्न करू। जर तिकडले काही मंडळी ज्यांचे नातेवाईक विदर्भातले इकडे राहतात त्यांना जर आमची काही मदत लागली तर त्यांनाही आमचा नंबर द्या आणि आम्ही त्या ठिकाणी मदत करण्यासाठी नक्की त्या ठिकाणी प्रयत्न करू। आपल्या सगळ्यांनाही विश्वास देतो आणि घाबरून न जाता याला समोर जाण्यासाठी आपण सगळे एकजुटीने एकत्र येऊ हा एक विश्वास देतो।